सातारा राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राला माहित असून ते मिटवण्याचे संकेत स्वतः छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत पाहुयात ही बातमी छत्रपतींचं घराणं एकच आहे त्या घराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल अशी कोणतीही कृती माझ्याकडून घडणार नाही अशा शब्दांमध्ये त्यांनी उदयनराजेंसोबतचा मतभेद मिटण्याचे शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे ते एका मुलाखतीत बोलत होते आमची दोन घराणे नाहीत तर छत्रपतींचं एकच घराणं आहे फरक फक्त एवढाच की उदयनराजेंचं घराणं थोरलं घरातील ज्येष्ठांमुळेच आमचे मनोमिलन झाले असल्याचं आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं तसेच माझं म्हणणं एवढंच आहे की एकाच घराण्यात वाद नको माझा राजकारणातील निर्णय लोक करणार आहेत मरेपर्यंत कोणीच आमदार खासदार किंवा मंत्री राहत नाही घराण्याचं वलय हे मरेपर्यंत राहणार आहे त्याला धक्का लागू नये अशी इच्छा शिवेंद्र राजेंनी व्यक्त केली आहे नाही अशी काय चर्चा वगैरे नाही किंवा असं काही कुठं बैठक वगैरे झालेली नाही शेवटी मी आत्ता मगाशी पण जे हे दिलं प्रेसला की मला या घराण्याचं नाव माझ्या दृष्टीनं किंवा या घराण्याचं वलय जे आहे या घराण्याबद्दल जी महाराष्ट्रामध्ये श्रद्धा निष्ठा छत्रपतींच्या घराण्यावर असणारं जे प्रेम आहे हे माझ्या दृष्टीनं हा विषय महत्त्वाचा आहे आमदार की माझी खासदारकी किंवा पुढं काय मंत्रिपदं वगैरे जे काय जे असते राजकारणामध्ये हे तेवढ्या वेळेपुरता असते सत्ता येते जाती शेवटी आमदारक्या आणि खासदारक्यांचे निर्णय मतदार करत असतो त्याच्या हातामध्ये सगळी किल्ली असती व तो विषय नाही माझा विषय एवढा आहे की माझ्या वागण्यामुळं कुठंही घराण्याला कुठंही क म्हणजे गालबोट लागू नये हा प्रयत्न राहील तोच प्रयत्न मागं दहा वर्षापूर्वी त्या ह्या विषय धरूनच मनोविलन आमच्या घरातल्या जे वडीलधारी मंडळी त्यांनी केलं होतं आणि त्या आजसुद्धा हे लोकांचा विश्वास आमच्यावर जो काय आहे हे आमदार आता महाराष्ट्रात इतके आहेत खासदार देशभरात आहेत पण शेवटी राजघराण्यातील किंवा छत्रपतींचे वंशज म्हणून लोकांचा एक वेगळ्या पद्धतीचा विश्वास आम्हा सर्वांवर आहे ही वस्तुस्थिती हे कोण नाकारू ना शकत नाही तो, तो राहिला पाहिजे आज मगाशी मी सांगितलं की वाईट एकच वाटतं की या मराठा आरक्षणावरनं संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र आला आणि मराठा आरक्षणासाठी लढा दिला आणि त्याच ह्याच्यामध्ये घराण्यामध्ये ज्या घराण्याकडं सगळे मराठा महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज आदरानं बघतो किंवा या घराण्याकडनं काहीतरी आपण घेतलं पाहिजे या भावनेनं बघतो नगरपालिकेच्या एका निवडणुकीमुळे याच घरा घराण्यामध्ये परत घराण्यामध्ये परत फूट पडली हीच एक वाईट म्हणजे थोडी खंत मला वाटते किंवा हे अशा ह्याच्यामध्ये व्हायला नाही तिथं मराठा समाज एकत्र एकवटतो आहे किंवा एकवटला तिथं हे व्हायला नाही पाहिजे होतं आता झालं आहे म्हणजे झालं आहे ते कोणामुळे झालं काय हा विषय आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे मग असं काय हे नाही शेवटी मी आमदारकीचा उमेदवार आहे मी आमदारकी जे आहे माझं काम आहे मी लढवणार माझ्या पद्धतीनं मी तयारी करतो आहे मी कधीही खासदार की किंवा ह्याचा उमेदवार नव्हतो किंवा नाही पण आहे म्हणजे मला तो इंटरेस्ट पण नाही मला राज्यातच काम करायचं आहे आणि त्याप्रमाणे मी काम करत राहीन माझी पवारसाहेबांवर निष्ठा आहे पवारसाहेबां माझ्या वडिलांची पवारसाहेबांवर निष्ठा होती अनेक हे जरी आले तरी कधी भाऊसाहेब महाराजांनी पवारसाहेबांना शेवटपर्यंत सोडलं नाही आणि तीच माझी भावना आहे पवारसाहेबांना सातारा लोकसभा सातारा विधानसभा दोनी चा है। है थी, या दोन्ही याचा चांगला अभ्यास आहे कार्यकर्त्यांना नव्या जुन्या ते ओळखतात ते वेळोवेळी प्रत्येकाची माहिती घेत असतात कोणाचं काय चाललं आहे कोण कसं काम करतं आहे शिवेंद्रराजे कसं काम करत आहेत काय करत आहेत ह्या सगळ्या माहिती पवारसाहेबांपर्यंत असतात हे काय आपण सांगायची गरज नाही त्यांना त्यामुळं पवारसाहेब योग्य निर्णय घेतील आणि शेवटी माझी त्यांच्यावर निष्ठा म्हटल्यावर मी त्यांच्या म्हणजे त्यांच्या ह्यानंच काम करीन एवढंच मी सांगू शकतो शालिनी प्लससाठी संतोष शिंदे सातारा